कारण फाइनली आपली नवरी तयार झालेली आहे साखरपुड्याच्या लुकसाठी. एक वेगळा लुक आहे मॅडम. तुमचे आईज दाखवा पहिले. म्हणजे आईजचे कलर आज चेंज झालेले आहे, राईट? ह्यांनी केलं होतं आपला हॉलो. येस, हे इंस्टाग्रामवरती आहेत, त्यांचे बरेच फॉलोअर्स आहेत. त्यांचं नाव आरती गायकवाड, मेकअप आर्टिस्ट. इकडे फिर सगुली. येस, तर आता ऑलमोस्ट आपल्याला लेट झाल्या, आता आपण जाऊया डिरेक्टली हॉलवरती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये. आता एक मोठी सिरीज ऑब्व्हियसली चालू झालेली आहे. बाय द वे, तुम्हाला मागे दिसत असेल की लाईक प्रत्येक जण तयार होते वगैरे आणि हाऊस वगैरे मस्तपैकी डेकोरेट झालेले आहेत. बाय द वे, आज आहे आपल्या बहिणीचा प्रियंकाचा साखरपुडा. तर साखरपुड्याला आपल्या जायला अराऊंड 5:15 झालेत, ऑलमोस्ट रनिंग लेट. सो आता आपण बघूया लाईक. हे बघा, सगळेजण आपली बिझी आहेत तयारी करण्यामध्ये. हा एक रूम आहे पूर्ण मेकअपने भरलेला आहे, तो पण एक रूम मेकअप चालू आहे वगैरे कंटिन्यूस. सो लेट्स गो. आणि आपल्या बघा, सगळे व्हाईट अँड ब्लॅक, व्हाईट अँड ब्लॅक सगळ्यांची तयारी चालवली आहे. आणि आमची ब्राईड इकडे रेडी आहे फुल ह्याच्यामध्ये. आता फक्त निघायची बाकी आहे, आमची गाडी आली नाही अजून कारण. आणि बघा केवढे साईडर्स झाले सगळे जमा. चलो 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 जल्दी चलो. अँड फायनली आपली नवरी निघाली आहे बाय द वे साखरपुड्याला जायला. आणि बघा कसे बसले सगळे. चलो बाय बाय बाय. तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलो आहोत आपल्या व्हेन्यूवरती, ज्याचं नाव आहे मेगा रोगस बँकवेट आहे आपल्या चांदिवलीमध्ये. तर आपण आता एम्बियन्स जसं काय क्रिएट केलं आहे, प्रॉपर डेकोरेशन वगैरे सगळं बघणार आहोत. एंट्री केल्यावरती आपल्याला हा मस्तपैकी बोर्ड बघायला भेटतो आहे, प्रियंका अँड स्वरूप वेलकम टू द एंगेजमेंट अँड संगीत सेरेमनी. हा असा आपला रेड कार्पेट आहे. आणि येस, एक मस्त रांगोळी इकडे आपल्याकडे बघायला भेटते. लाईक सगळ्यांचं स्वागत करते ही रांगोळी. आणि आपण आतमध्ये जाऊया. इथून लेफ्टमध्ये तुम्हाला आल्यावरती एक सेल्फी बूथ किंवा लाईक एक फोटो बूथ ज्याला म्हणतो आपण, ते केलं आहे बेटर टुगेदर. तिकडे तुम्ही राहून फोटो उभे काढू वगैरे शकतात. आणि आता आपण जाऊया आतमध्ये डिरेक्टली. आपला मस्तपैकी गेट सजवलेला आहे आणि इकडे आतमध्ये जाऊया आपण. येस, आणि असं काहीतरी आपल्याला ॲम्बियन्स बघायला भेटतं. सगळीकडे आपल्याला राऊंड टेबल्स लावलेले दिसत आहेत आणि राऊंड टेबल्सवरती सगळे बसलेले आहेत. आणि आता आपण जाऊया डिरेक्टली स्ट्रेटमध्ये.
छान छान
आणि तुमच्या सासूचं एक नंबर एक नंबर कॉम्प्लिमेंट झालेली आहे. बाय द वे आपला मित्रांनो नेक्स्ट परफॉर्मन्स येत आहे चारही बहिणींचा एकत्र. सो आर यू रेडी? आमच्या बहिणी जबरदस्त आहे. आमच्या बहिणी जबरदस्त आहे. हे ना यूट्यूबला जाणार हे यूट्यूबला जाणार आहे. जोरदार टायर आला पाहिजे.
क्यूट Thank you.
Let's go.
तर एकदम एनर्जेटिक संगीत नंतर आपण जेवायला आलोय. बाय द वे रात्रीचे 11:53 झाले. जेवायमध्ये आहे आपल्याला चना मसाला, आहे पनीर टिक्का, हे आहे आपलं बुंदी रायता, हे आहे पापड, हे आहे नान आणि कुलचा. आणि बघा सगळे जेवायला बसले इकडे वन बाय वन. आणि तिकडे कपलचा अजून फोटोशूट चालू आहे. इकडे कपल येईल येतील आणि जेवायला बसतील. त्यांना सेल्फ सर्व्हिस आहे बाय द वे आज. आणि सगळे जेवायला बसलेत. चला आपण पण जेवूया आता. सोनी भाजी तर इकडे रात्री 12:30 नवरा नवरीचं जेवण चालू आहे. बाय द वे डेझर्ट मध्ये आपल्याला इकडे काय होतं, जिलेबी आणि रबडी होती. आपण घरगुती टेबल बसले आपलं आणि मित्राच्या लग्नात मित्रापेक्षा मित्राचा मित्रच खातोय. बरोबर लग्न नाही रे साखर. सुरू झालं. बाय द वे आपल्याकडे कोण मॅडम आहेत ते आपल्याला सांगतील की लेफ्ट मध्ये बॉय का रिंग घालतो. कम ऑन कम ऑन कम ऑन. शंकरजी आणि पार्वतीचं असं असते, शंकरजीच्या वामांगीमध्ये पार्वती असते, म्हणजे लेफ्ट हँड साईडवर पार्वती असतात, त्या विराजमान असतात. म्हणून ब्राईड नेहमी लेफ्ट हँडमध्ये रिंग घालते आणि ग्रूम राईट. तुम्हाला हे नॉलेज कुठून भेटलं बाय द वे? मम्मी आणि बाय द वे हे दोघं बघा कपल्स आहेत. थोड्याच दिवसात म्हणजे व्हॅलेंटाईन डेला यांचं लग्न होणार आहे 14 फेब्रुवारीला. आमच्या लग्नामुळे सौरभचं लग्न लवकर होतं. त्यांच्या लग्नासाठी एक चिअर्स.